सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू भरा फक्त 101 रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू. 0% बजाज फायनान्स उपलब्ध. सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम. ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतर्फे. मोबाईल नंबर 93 25 42 22 32. चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध. गाईचं शुद्ध गावरान तूप. श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने. तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल. राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील मुलींची छेडछाड करून त्यांचा विनयभंग करणाऱ्या शिक्षक आरोपीला अहमदनगर येथील न्यायालयानं 18 एप्रिल रोजी दोषी ठरवून त्या शिक्षकास 3 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे आता जिल्ह्यामधील शिक्षक वर्गात प्रचंड मोठी खळबळ उडाली आहे. पीडित मुली या राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेत होत्या. आरोपी मदन दिवे हा त्यांना शिक्षक म्हणून शिकवण्यास होता. आरोपी शिक्षक मदन दिवे यांना पीडित मुलींची शाळेच्या वर्गामध्येच छेडछाड करून त्यांचा विनयभंग केला. या घटनेची माहिती पीडित मुलींनी त्यावेळी मुख्याध्यापिकेस लेखी स्वरूपात दिली होती. त्यानंतर राहुरी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी शिक्षकाच्या विरोधामध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर खटला हा अहमदनगर येथील जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीमती SV सहारे यांच्या समोर चालवण्यात आलाय. दरम्यान खटल्यामध्ये 9 साक्षीदार तपासण्यात आले. 18 एप्रिल रोजी या खटल्यामधील आरोपी शिक्षक मदन रंगनाथ दिवे याला अहमदनगर येथील जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीमती सहारे यांनी दोषी धरून त्याला बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 कलम 8 अन्वये 3 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा आणि 10,000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 6 महिने साधी कैद आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 कलम 12 अन्वये 1 वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा आणि 5,000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 2 महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठवली आहे. यामध्ये फिर्यादी पीडित 2 मुली मुख्याध्यापिका शिक्षक आणि तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नीरज जयंत बोकील यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. या खटल्यामध्ये सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियुक्ता ॲडव्होकेट मंगेश व्ही दिवाणे यांनी काम पाहिले. सदरच्या खटल्यामध्ये सरकारी पक्षाच्या वतीनं ॲडव्होकेट मंगेश दिवाणे यांनी भक्कम स्वरूपाचा पुरावा सादर केला आणि युक्तिवाद देखील केला. त्यांना पोलीस हवालदार अविनाश दुधाडे योगेश वाघ सहाय्यक फौजदार विलास साठे महिला पोलीस राणी बोर्डे यांनी सहकार्य केलं. मात्र न्यायालयाच्या निकालामुळे आता जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड मोठी खळबळ उडाली आहे. मनोज सळवेसह सतीश फुलसौंदर C24 तास राहुरी. सुनबाई आजही चहा काल सारखाच बनव. अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का? काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहा पत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत OT टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा. विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग, BSc नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि CET उत्तीर्ण, थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या. संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे. मोबाईल नंबर 84 68 81 64 40, 92 09 87 34 30, 82 37 66 04 32 आणि 82 37 54 04 32.